टेक्निकल सिक्युरिटी, प्रॉपर्टी तुमची, सिक्युरिटी आमची, विश्वास तुमचा, जिम्मेदारी आमची। अरे का खूप बदललाय की आता, कुत्र्याची जागा यांनी घेतली भिंती रंगवण्यासाठी। आम्ही आजही त्या लहान मुलासारखं जगतो, आयुष्य आमची कधीच घेत नाही हो, आम्ही आयुष्याचे घेतो, कारण आम्ही अजून पण आमच्यातला तो आल्लड खोड्या करणारा लहान मुलगा जपला आहे। इथं प्रत्येकाचं जगणं वेगळं असतं, कोणी पैशासाठी तर कोणी संपत्तीसाठी जगतं तर कोणी इतर कारणासाठी, पण आम्ही ना, आम्ही कशाची पर्वा न करता, अपेक्षा न ठेवता त्या आनंदाने जगतो। प्रत्येकाला आयुष्यात प्रॉब्लेम असतातच हो, पण आयुष्य आनंदाने हसत खेळत जगता आलं पाहिजे ना। अपने जिगरी दोस्त भले ही थोड़े कम है, पर माँ कसम जितने भी है बहुत कमी ने साले, या टॅगलाईन खाली आयुष्याला घोडा लागतोच। आपले मित्र खूप स्मार्ट किंवा वायजड असले पाहिजे असं नाही ना, आपण आपले मित्र वायजड जरूर असले पाहिजे, न कोणाची बरोबरी, न कोणाची तुलना, सगळ्यांचा मेदू कसा सारखाच। अरे अभ्यास करून कोणाचं भलं झालं आहे आणि आपण काय नोकऱ्या करायला जन्माला आलो होय, या मित्राच्या टॅगलाईन खाली ना मी बेरोजगारच भीक मागत फिरणार आहे असं वाटतं मला। नवरदेव मुलगी पाहायला आणि एखादा पोरगा इंटरव्ह्यूला जायला निघाला की त्याला थोडा तरी सजवला जातोस म्हणे। बैलपोळे दिशी जेवढा मान बैलाला दिला जातो ना, एवढा मान तर या दोघांना भेटलाच पाहिजे। खरं तर बालवाडीपासून कॉलेजपर्यंत गेलो पण कधी आपला बाप सोडाय नाही आला, पण आज एका नोकरीसाठी काय जातोय, साले माझ्यासोबत असं येत आहेत जसं काही माझाच बाप आहे। मे कमी सर रूब अप्तर बघणार राव यांचा रोडवरचं कुत्र बघून यांना वाटवाकडी करत नाही कधी, आणि हे ऑफिसमध्ये आले जसं काही यांच्या बापाचं ऑफिस आहे। तुम्ही पण इथं जॉब करताय का? नाही तुम्हाला बघून वाटत नाही? मला तर वाटतं हे इंटरव्ह्यूला चालत आपल्या सर। होय मी इथं जॉब करतो, तुम्हाला काही प्रॉब्लेम? ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय नाहीये, तुम्हाला कशी काही कॉन्टॅक्ट होईल का बघा ना जरा। ती कोण इथंच राहते का? नाही, थोडी जवळ होईल, मैत्री वाढेल, स्नेह ठेव। दुसरा काय नाही माझे झाले, बोक्याचं लक्षण असं तर मांजरीवरच असते। मला आता वाटलं त्याला वासच काय नाही अजून। बरं ते जाऊ द्या, काही जुगाड होते का? 5,000 रुपये देतो, तेवढं करून टाका की आपल्या मित्राचं, लय इंटरव्ह्यू देऊन थकले तू। कशासाठी आलाय तुम्ही इथं, काय करताय? हा बोलता तुम्ही, हा कशासाठी आलाय तिथं, इंटरव्ह्यूला आलायत ना? चला उठा निघा बरं, तुम्ही सगळे आत्ताच्या आत्ता बाहेर निघा। नाही नाही अजिबात नाही, तुमचा तो कोण आहे मित्र त्याला बोलवा, निघा पहिले बाहेर निघा। ऐका ना, नाही नाही अजिबात नाही, चला निघा अजिबात, एक मिनिट पण थांबू नका तुम्ही, निघा इथून। नाही तुमच्या मित्रालाही बोलवा बाहेर, नाही नाही अजिबात नाही, बोलवा, नाही नाही बोलवा, जा बाबा जा। आपले मित्र कितीही नीच हलकट असू द्यावं, पण मन मात्र त्यांचं निर्मळ असतं, जे करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात ना, त्यांचा काही स्वार्थ नसतो। बाहेर का काढलं इंटरव्ह्यू बाकी होता ना? अरे काय राव, तो त्याला एवढे रागराग करायची गरज होती का राव? तो आपल्या पोरांनी फक्त प्रश्न विचारले होते त्याला, बसलेला होतो तुम्हाला काय?
मी आतमध्ये बसलो होतो आणि येऊन येऊन माझा इंटरव्ह्यू घेणार होते. आम्हाला काय माहित, आपण साधे प्रश्न विचारत फक्त प्रश्न विचारत होता आम्ही. जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. अरे एवढं काय, 5-10 हजारात काय तुझं घर भरणार आहे का? गावाकडे 50 एकर शेती आहे की मस्त, एक एकर इकायची बाबा तोरा सात बारा कोरा काय चांगलं देखून. चल हॅलो, तुला कसा वाटा, चल तू. आम्हाला नाही जगता येतो तुमच्यासारखं देखवायचं मुकुट घालून. आम्ही आमच्या पद्धतीने सरळ साधं जगतो. एकमेकाची इज्जत काढल्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही. अरे हाय. हाय. इकडे कुठं? मी मित्राची ओळख करून देतो. हा माझा मित्र अक्षय. हाय. हा कृष्णा. हाय. हा शुभम. हाय. हा ऑटोगिरी तुमची चालू आहे रे याच. बाय द वे तुम्ही तर काय करताय? आमच्या एका मित्राचा आत्ताच कार्यक्रम झालाय. बाय द वे तुमचा काय कार्यक्रम? आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे. तुम्ही येता का हळदी कुंकू लावायला? शुभ्या, आत्ताच एकाच्या आयुष्याची लागली आणि तू त्यातून लगेच घोड्यावर बसायची तयारी करतो. इथं कसं झालंय माहितीये का? आत्ताच आम्हाला आहे ना पद्धतशीरित्या हाकलून दिलंय. होय. अरे काय रे तुम्ही हॉस्टेलची पोहला तो अवतार. आंघोळीचं साबण संपलं की निर्माण आंघोळ करतात. थोडं तरी अपडेट व्हा. ते कसं आहे माहितीये का, आम्ही कालच ते ऑनलाईन 4-5 साबणी मागवल्या, अजून आल्या नाहीत. मला वाटते तुम्ही मोगऱ्याच्या साबणाने आंघोळ करताय. लेट वाशा लागल्या रे. होय, मला मी येत खिशात नाही आनंद, मला म्हणा बाजीराव. अयो, मी उलटा शब्द घेतलाय. तसं काय माहितीये का, खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा असं ते. बरोबर आहे, बरोबर. तसं नाही, जाऊ द्या. ही आपली रेशमा दिसत नाही का? रेशमा का? हा, वहिनी दिसत नाही म्हणून भाऊच्या काळजाचे ठोके वाढत आहेत. काळजाचे नाही रे सोन्या, हृदयाचे ठोके वाढतात. अच्छा, काय सांगायचं तुम्हाला, तुमचा भाऊ रात्रभर झोपला नाही, नुसतं तिच्या आठवणी जागा असतो. मला पण ना थोडी थोडी आठवण येत होती, पण काढू का पायत, काढू चालले का, आले तोंड वासायला. अरे लय काय बघितलं होतं राव, पण पोरीसाठी आमचं मित्र बदलन यार, असं कधी वाटलंच नाही आम्हाला. कशी वागतात, कशी राहतात, तू जरा नीट समजवून सांग त्यांना. त्याच काय माहितीये का, कारण हॉस्टेलला राहणारी पोरं एका घरची नसत ना, सगळे बाहेर गावून आलेले असतात. राहणीमान वागणं हे वेगळं असू शकत ना. अशी पोरं चांगली आहेत, पण पोरींना बघून थोडी माती खातात. हो का? कोण चांगले? अजून कोण चांगलंय? रेशमा. हो खरंच? नाही म्हणजे तसं नाही, रेशमा गावाला गेली ना, पण ती मनानं खूप चांगली. झालं कल्याण, तू पण प्रेमात पडला. असं काय नाही. येतो आम्ही. खरंच तू तिच्या प्रेमात पडलाय का ग? मला तरी असंच वाटतंय. मला तर काहीच माहित नाही तुमचं. तुम्हाला माहित तुम्ही काय घोळ घातलाय? तसं नाही ग, तसे तर पोरं चांगले आहेत, फक्त एवढंच आहे की ते त्यांच्या पद्धतीने जगतात. गावाकडचे आहेत ना, आत्ताच गोविंद म्हटला ना. प्रश्न त्याचा नाही ग, प्रश्न असा आहे की त्यांनी इनडायरेक्टली प्रपोज केलं. ती हो बोलली तर मैत्रिणी सुरू होणारं नातं जर इनडायरेक्ट प्रेमाने सुरू झालेलं नातं लोक सपण्याची शक्यता असती. मुलांचं कसं असतं ना, दिसली मुलगी की प्रेम होतंय, पण त्यांनी जर साथ दिली ना तर एकाच मुलीवर आयुष्यभर प्रेम करतात. जर टाइमपास केला तर अख्ख्या आयुष्याची वाट लागते, अख्खं आयुष्य आपल्याला दोष देत काढावं लागतं. अगं कधीतरी समजून घेत जा मुलांना. हो ठीक आहे, घेते समजून. चल जाऊ मी. ओके ठीक आहे, बाय बाय. देवा, आज तरी नोकरी भेटेल का? आता तरी एकटा चालू आहे, पण पाठीमागे काय घोळत घातलं त्यांनी काहीच माहीत नाही बघ. गुड मॉर्निंग. बसलास? बस. आता
बोल कसा टेलस मॅम इंटरव्ह्यू साठी आले फाइन ऍक्शन फाइन तरी वाटलेच होते कुंडलेमध्ये शनी नाही असं कसं झालं आयुष्यात मित्र म्हणून काय कमी आहेत वे चालेल शनी यांच्यापेक्षा बरा होता हे रात्री विमान उडवत होते मला आत्ता माहीत झाले ते विमान माझ्यावरच उडत होते ह्यांच्या उडवाडूमीच्या नादात माझ्यावरच उडवले यांनी काय बोलायचे यांना राव रिझुमचं विमान केले छायला मित्र पण अवघड जागेवरचं दुखणं असतं राव सांगता येईन आणि सहन येईना सॉरी मॅम चुकून माझ्याकडनं रिझ्यूम विसरला काय रिझ्यूम नाही तुझ्याकडे कसं विसरला असं कसं विसरला आणि जॉबला आलास तू रिझ्यूम विसरून जॉब हा उठ आता आणि निघ रिझ्यूम घेऊन ये ठीक आहे कुठून कुठून येतात काय माहिती जॉब मागायला फाईल माझ्या आजीने लाडाने दिलेले ते चिल्लर पैशाचं सूप आता कळतंय मला उगाच मोठा झालो आता लहानी होता येईना अरे कसा होता ठेव का आस्तीला घेऊ का हे चुरून खाऊ का अरे गप्पा ती माझ्याकडे बघत होती काय झालं भाई आज पण नाही का नाही ना आज मी तोल माहिती रात्री काय झालं नाही ना नाही रात्री तुम्ही जे असं उडवत होता ना विमान थेट माझ्यावर उडले म्हणजे विमान डायरेक्ट तुझ्यावर आईला विमानाचा ड्रायव्हर लयच भारी होता वाटतं आपण एक काम करू आपण त्या ड्रायव्हरलाच बदलून टाकू काय मग काय मी काय म्हणतोय माझ्याकडे एक ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे चालेल का अरे चालेल अरे पण मी काय म्हणतोय तुला कामाची काय गरज आहे तेवढंच राहिलं चल चला 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 चला